पर पालकांना काळजी लागली, मास्तर पोरांना मारत बेदम छडीनी, पण पोरं तक्रारच करत नाहीत गोरे साहेब. छडी बसती शेतकऱ्याला दुधाच्या भावासाठी छडी बसते, सोयाबीनच्या भावासाठी छडी बसती, पण आमच्या समोर चॉकलेट टांगून ठेवलंय गुलाबी रंगात लाडकी बहीणचं, आम्ही नुसते चॉकलेट बघतोय, छड्या ज्या बसतात त्याच्याकडे लक्षच देईना झालंय. पण घेताना बहिणींनी हे सांगायला विसरू नका, दादा ववाळणी घालताना फक्त 1500 रुपयावर भागवू नका, दाजीच्या सोयाबीनला भाव द्या, भाच्याला चाला चांगली नोकरी द्या, आणि जे दूध घालतो त्या दुधाला किमान 35 रुपये लिटरने भाव द्या. उशीर बराच झाला याची पुरेपूर कल्पना आहे, त्यामुळे फार जास्त बोलणार नाही. परंतु आदी माया आदी शक्तीच्या या भूमीत आल्यानंतर सर्वात पहिलं तुमचं कौतुक केलं पाहिजे, कारण लोकसभेला सगळ्या देशाचं लक्ष होतं, लोकसभेला हा महाराष्ट्र खोकेवाल्यांना शरण जाणार का स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार, तुम्ही असे उभे राहिले का खासदार निवडून दिला, पार 3.5 लाखांनीच निवडून दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. मगाशी जेव्हा आई भवानीच्या दर्शनाला गेलो होतो, आता तुम्ही घोषणा दिल्या, महाराजांच्या घोषणा दिल्या, आणि त्याच आई भवानीच्या मंदिरात जेव्हा जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तेव्हा एक प्रसंग डोळ्यासमोर कायम उभा राहतो की इतिहासामध्ये आदिल शहाने अफजल खानाला जेव्हा स्वारी करायला पाठवलं होतं तेव्हा अफजल खानांनी स्वारी केली, स्वारी केल्यानंतर स्वराज्याचा प्रदेश बेचिराख करण्याची सुरुवात झाली. प्रत्येक अनेकदा इतिहासी पुनरावृत्ती करतो, म्हणजे त्यावेळी आदिल शहाने अफजल खान पाठवला, आता कुठल्या तरी शहाने गद्दारीचा अफजल खान पाठवला. तसा गद्दारीचा अफजल खान आला तशी प्रत्येकाचं काळीज लख लख लखलकायला लागलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना काळजी वाटली होती आई भवानीच्या मंदिराचं काय होणार, कारण बातम्या येत होत्या खान दर मजल करत तुळजापूरच्या मंदिराच्या दिशेने जातोय, तुळजापूरच्या मंदिरावर जर अफजल खानाचा हातोडा चालला, आई भवानीच्या मूर्तीवर जर हातोडा चालला, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, महाराष्ट्राच्या निष्ठेचं काय होणार, याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांना पदोपदी सतावत होती, पदोपदी चिंता ही सतावत होती. आणि तशीच महाराष्ट्रावर जेव्हा गद्दारीचा अफजल खान आला, त्यावेळी अफजल खानाचा घण पडला, बातमी आली, मंदिर फुटलं, गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडले, पण इतिहासाच्या गाभ्यात काहीतरी दडलं होतं. आई भवानीच्या भक्त्यांनी पुजाऱ्यांनी आईचं पावित्र्य अबाधित ठेवलं होतं, खानाचा डोळा चुकवून आईची मूर्ती सुरक्षित स्थळी हरवली होती, आणि त्या मातीतली तुम्ही माणसं आहात. आणि त्याच पद्धतीने जेव्हा पक्ष फुटल्याची बातमी आली, विचार करा, इतिहासामध्ये घण पडला, बातमीसाठी मूर्ती असेल मंदिर असेल ही फोडण्यात आली, ही बातमी होती, पण आई भवानीचं पावित्र्य अबाधित तुम्ही सगळ्यांनी ठेवलं. महाराष्ट्राची निष्ठा, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा तुम्ही सगळ्यांनी जपला. आता गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडला, पण लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमान, निष्ठा आणि अस्मिता ही तुम्ही सगळ्यांनी अबाधित ठेवली, त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो. पण लोकसभेच्या निवडणुकीला जे काही झालं आपण काय म्हणतो, आधी ट्रेलर दाखवायचा नंतर पिक्चर दाखवायचा आहे, बरोबर का नाही का? सुरुवातीलाच पिक्चर बघायचा, आधी ट्रेलर बघायचा आणि मग पिक्चर बघायचा. तसा ट्रेलर तुम्ही लोकसभेला दाखवलाय, जे कोण सांगत होते 399 नंतर 400 जागा आमचीच, त्यांना तुम्ही बरोबर काय करायचं तो निकाल दिलाय. आणि माझी आता विनंती एवढीच आहे, आता एक धक्का और दो. लोकसभेला जे झालंय त्याच्या पलीकडे जाऊन विधानसभेला जा. आणि हे केवळ तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नाही, हे महाराष्ट्र राज्यात आपल्याला करावं लागेल. कारण एक गोष्ट सांगतो, एक शाळा होती, त्या शाळेतले मास्तर पोरांना छडीनी बेदम मारायचे, पर पालकांना काळजी लागली, मास्तर पोरांना मारत बेदम छडीनी, पण पोरं तक्रारच करत नाहीत गोरे साहेब. मग कसं काय, म्हणजे एका पालकाला तर प्रश्न पडला, असं कसं होईल?
मास्तरनी जर छडी उगारली तर पोरग घरी येऊन सांगेल का नाही मला मारले म्हणून. पण या शाळेत तक्रारच होत नव्हती आणि म्हणून एकदा पालक गेले. पालकांनी शाळेत गेल्यानंतर बघितलं मास्तर तर छडीनी मारत होते पण मास्तर छडीनी मारत असताना पोरं तक्रार करत नव्हती. म्हणून पालकांनी जरा डोकावून बघितलं तर जिथं पोरांना उभं राहून छडीनी मारत होती त्याच्या समोर चॉकलेट टांगलेली होती. कशकाय शाळा आहे, चांगली आहे ना. माझ्या भावानं त्या शाळेतले आपण सगळे सध्या विद्यार्थी आहोत. छडी बसती शेतकऱ्याला दुधाच्या भावासाठी, छडी बसते सोयाबीनच्या भावासाठी छडी बसती, पण आमच्या समोर चॉकलेट टांगून ठेवले गुलाबी रंगात लाडकी बहीणचं. आम्ही नुसते चॉकलेट बघतोय, छड्या ज्या बसतात त्याच्याकडे लक्षच देईना झालंय. म्हणजे विचार करा, आता राज्य शासनाने सांगितलं 5 रुपयाचं अनुदान देऊ, 5 रुपयाचं अनुदान दूध संघाकडे जाणार बरोबर. तुळजापूरला तर अडचणच वेगळी, दूध संघ आहे कुठं? हा दूध संघ आहे कुठं? मग 5 रुपयाचं अनुदान जाणार कुठं? ज्या दूध संघाला जवळपास 1.5 लाख लिटरचं कलेक्शन होतं त्या 1.5 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आज तुळजापूर तालुक्याचं किती कलेक्शन आहे दुधाचं? किती दुधाचं? सगळ्या दुधाचं एकूण उत्पादन किती होतं तालुक्यात? पूर्ण जिल्ह्यामध्ये 3,40,000 लिटर होतं. आता साधा विचार करा, जे चॉकलेट आपल्याला दाखवलं लाडकी बहीणचं देणार किती महिन्याला? 1500 रुपये. त्याच्यातले 850 रुपये गेले गॅसला, राहिले किती? 650 रुपये. 650 रुपये म्हणजे दिवसाला किती राहिले? 20 रुपये. आता विचार करा, दुधाला गुजरातमध्ये भाव किती? 40 रुपये. कर्नाटकात भाव किती? 35 रुपये. आणि तुम्ही गाईचं दूध कितीने घालता? 3.5-8.5 20, 22, 26. मी म्हणतो 24 रुपये धरा ऍव्हरेजली, 25 रुपये धरा, 10 रुपयाचं लिटर माग तुमचं नुकसान आहे. दिवसाला जर फक्त 10 लिटर दूध जरी घालत असू तरी तुमच्या खिशातून कात्री मारली जाते 100 रुपयाला आणि तुमच्या हातात टेकवले जात आहेत लाडकी बहीणच्या नावाखाली. म्हटलं तर 20 रुपये, 80 रुपयाचं जागेवर नुकसान आहे भावानो. पण बघा चॉकलेट आणली छडी पहिली दुधाची, दुसरी छडी आणली सोयाबीनचं. मी काय म्हणतो, मराठवाड्यातलं सोनं आहे सोयाबीन. मराठवाड्यातली काळी आई बघितली, सोयाबीनचं बघितलं किती क्विंटल उत्पन्न निघतं की एक रामाग? 10-15 क्विंटल निघतंय. आठ नऊ क्विंटल आपण समजू, 10 क्विंटल उत्पन्न एकरामाग निघालं. चला 2 एकरात 10 क्विंटल निघालं समजा, 2 एकरात 10 क्विंटल निघालं. MSP किती आहे? 4,892. हातात किती मिळतात? 41 का 42? आणि मग याच भारतीय जनता पक्षानं पाशा पटेल साहेबांबरोबर माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढलेली दिंडी आठवते का? घसा खरवडू खरवडू काय सांगितलं होतं तेव्हा, किती भाव मिळाला पाहिजे? 6,000 मिळाला पाहिजे. 5 वर्ष यांचं सरकार, त्यानंतर आता परत फोडाफोडी करून आणलेलं खोके सरकार. दिलाय का 6,000 भाव? जर 6,000 भाव दिला नाही तर तुमचं नुकसान किती क्विंटल माग? आपलं नुकसान भावांनो झालं 41 रुपये, म्हणजे 2,000 नुकसान झालं बरोबर. एका क्विंटल माग 2,000 नुकसान, म्हणजे तुमचं 2 एकरात निघतंय. आपण म्हणू फक्त 10 क्विंटल निघतंय तरी सुद्धा 20,000 नुकसान हे तुमचं करतात. आणि हातात किती टेकवतात? दिवसाचे 50 रुपये. म्हणतात लाडकी बहीण हाय का नाही चॉकलेट दिला का नाही दुसरा दणका? बरं सोयाबीनचे भाव वाढू नये म्हणून सोयाबीन आयात केली जाते. वाचताना बातमी फक्त सोयाबीन आयात केली जाते. खाद्यतेल 19 लाख टन खाद्यतेल आयात केलं. माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव देण्याची यांची दानत नाही आणि त्यासाठी खाद्यतेल आयात करतील, सोयाबीन आयात करतील आणि सोयाबीनचे भाव पाडले जातील. आणि जेव्हा कोणी सांगेल लाडकी बहीणचे 1500 रुपये घ्या, आपल्याच कष्टाचे जरूर घ्या, पण घेताना बहिणीनी हे सांगायला विसरू नका, दादा ववाळणी घालताना फक्त 1500 रुपयावर भागवू नका. दाजीच्या सोयाबीनला भाव द्या, भाच्याला चला चांगली नोकरी द्या आणि जे दूध घालतो त्या दुधाला किमान 35 रुपये लिटरने भाव द्या. आणि जर हे झालं तर त्याला ओवाळणी म्हणतात. पण हे काही न करता जे नुसतं चॉकलेट दिलं जातं आणि मग याच्या आड काय काय लपतंय. माझे पत्रकार बांधव समोर लाडकी बहीण योजनेची जशी बातमी देता
त्याच पद्धतीने कोविडच्या काळात आमच्या आशा भगिनींनी, आमच्या सगळ्या आशा भगिनींनी जीवापाड काम केलं, पण राज्यातल्या 74,000 आशा भगिनींचं 4 महिन्याचं मानधनच दिलेलं नाहीये. गट प्रवर्तकांचं मानधन नाही, आशा भगिनींचं मानधन नाही. जर आशा स्वयंसेविकांचं मानधन, 74,000 आशा स्वयंसेविकांचं मानधन दिलं नसेल, तर मग लाडकी बहीणवर भरोसा कसा ठेवायचा? आणि हाच भरोसा कसा ठेवायचा? कालही तुम्ही दोन विधानं ऐकली, दोन आमदारांची विधानं ऐकली. एक बडनेराचे आमदार काय म्हणले, मत दिलं नाही तर 1500 रुपये परत घेऊ. सातारचे आमदार काय म्हणले, स्क्रुटिनी होणार, आता तुमच्याकडून अर्ज भरून घेणार, तुम्ही अर्ज भरून घेऊन वाट बघणार, वाट बघून तुम्हाला वाटणार आता दर महिन्याला 1500 रुपये येणार, पण यांची स्क्रुटिनी डिसेंबर मध्ये होणार, त्यामुळे 100 अर्ज निघले तर त्यातले 90 जर बाद झाले तर नंतर कोणाला विचारणार? हा प्रश्न लाडक्या बहिणींनी आधी विचारला पाहिजे. आणि म्हणूनच ती गुलाबी यात्रा चालू आहे ना. जळगाव मधली मगाशी बातमी आली, 200 रुपयाच्या नकली नोटांचा पाऊस पडला. जशा या पावसातल्या नोटा नकली, तशी यांची योजना नकली. आणि म्हणून माझी जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की या भगिनींसाठी खरं तर त्यांच्या हक्काचं आणखी ठोस, आणखी घसघशीत आणि त्यांचं समाधानकारक शाश्वत अशी योजना ही महाविकास आघाडी सरकारने आणावी. कारण सरकारचे राहिलेत किती, राहून राहिले 2 महिने. कारण आता परिस्थिती कशी झाली, आयसीयू मध्ये जेव्हा पेशंट असतो ना, तेव्हा आपण काय म्हणतो, डॉक्टर येऊन सांगतात पेशंट लई सिरियस आहे, आपण काय म्हणतो, कंचबी औषध द्या, कंचबी इंजेक्शन मारा, पर पेशंटला बाहेर काढा. तशी सरकारची परिस्थिती झाली, कंचबी योजना आणा, कंचबी आश्वासन द्या, पण काही करून वाचवायचा प्रयत्न करा. पण महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय, आता महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, लोकसभेला तुम्ही एक झटका दिलाय. किती वोल्टचा झटका दिला, 52,000? हा 53,000चा झटका दिलाय, 53,000चा झटका दिलाय दादा. आता लोकसभेला 53,000चा झटका दिला, तसा किमान 75,000चा झटका विधानसभेला झाल्याशिवाय गप बसू नका. कारण आई राजा उदो उदो जर म्हणायचं असेल तर माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानासाठी, माझ्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी, माझ्या शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी, माझ्या युवकांच्या रोजगारासाठी अहो रात्र राबणार आणि शिवस्वराज्य आणण्याची हमी देणार महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. आणि यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. माझी तुमच्या सगळ्यांची भावना, तुमच्या सगळ्यांच्या भावना या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचलेले आहेत, पण नाव कुठलंही केव्हा जाहीर होईल, चेहरा कुठलाही जाहीर होईल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळजापूरचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुळजापूरचा उमेदवार माननीय उद्धव साहेब ठाकरे, तुळजापूरचा उमेदवार माननीय राहुलजी गांधी हेच आहेत. आणि महाविकास आघाडीचा विचार घेऊन विधानसभेवर हे शिवस्वराज्य आणण्यासाठी आपलं सरकार आणल्याशिवाय थांबू नका, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.